याचा अर्थच असा की तुमच्या अर्थव्यवस्थेची घसरण चालू आहे, आणि ही घसरण कधीही फायदेशीर नसते. परिणाम तर आपल्याला लक्षात येईल की सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढलेली तुम्हाला दिसेल. फक्त असं आहे की ह्या सगळं जेव्हा चालतं त्या महागाईकडं लोकांचं लक्ष जाऊ नये. दुसऱ्या गोष्टी वेधण्याकरता मग ते धर्माच्या गोष्टी असतात त्या काढायच्या, वादाच्या गोष्टी काढायच्या, त्याच्यावर चॅनल चालवायचे, लोकांचं त्या महागाई आणि जीवनावश्यक गोष्टीकडून दुर्लक्ष करून घ्यायचं, जाणीवपूर्वक त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायचं, हे तर प्रयत्न चालले. हे आम्ही सांगतोय, एक दिवस असा येईल की जनतेला लक्षात येईल. असं आहे की त्यांनी अग्निपथ योजना सुरू केली होती, सर्व युवक विरोधात गेले. का विरोधात गेले? एक दिवस असा येईल की महागाईच्या विरोधात सर्वसामान्य जनता पेटून उठलेली तुम्हाला दिसेल. आणि आम्ही सांगतो ते आज नाही कदाचित लक्षात, कारण बऱ्याच वेळेस धर्माच्या याच्या गोष्टी करून लोकांना अक्षरशः अंध बनवलं जातं, म्हणजे त्यांच्या मतिगुंग केली जाती, बधीर केली जाती. काही दिवसामध्ये जेव्हा पोटाचाच प्रश्न येईल तर ते सगळं त्यांना लक्षात येईल. एकंदरीत बघितलं तर बंडखोर नेत्यांची सुरुवातीला राष्ट्रवादी निधी देत नाही म्हणून आरोप करत होते, नंतर काँग्रेसवर आरोप केला, पण आता मात्र सगळेच आमदार मिळून संजय राऊतांवर टार्गेट होत आहेत आणि संजय राऊतांमुळेच आम्ही बाहेर पडलो, एकंदरीत असं ठरवून सुरू आहे. नाही, मला माहीत नाही ते बारकावे, त्या बाबतीत काही मी बोलू इच्छित नाही. ते आता चालूच राहणार काही ना काही. काँग्रेसची सध्याची अवस्था बघितली देशातली, तर देश पातळीवरती तुमच्यासारखे संघटन कौशल्य असणाऱ्या नेत्यांची खूप गरज आहे, भविष्यात संधी मिळाली देश पातळीवर काम करण्याची. एक लक्षात घ्या, आजची अवस्था कठीण दिसते तुम्हाला काँग्रेसची, ही काँग्रेसची अवस्था कठीण नाही, पक्ष म्हणून नाही, एक विचार म्हणून, तत्वज्ञान म्हणून जे काँग्रेसचं आहे की सर्वांना बरोबर घेऊन जायचं, सर्व समाज जाती सगळ्यांना बरोबर न्यायचं, समाजाच्या हिताचा विचार करायचा, विकासाचा विचार करायचा, धर्मापेक्षा विकासाचा विचार करायचा, हे आणि राज्यघटनेत जे मूलभूत तत्व दिले हा काँग्रेसचा विचार आहे. दुर्दैवानं या विचारापेक्षा लोक दुसऱ्या दिशेनं आता सध्या जात आहेत, त्यांचे विचार जात आहेत. परिणामतः काँग्रेसला कठीण दिवस आलेले आहे, परंतु काँग्रेसचा विचार, आपल्या राज्यघटनेतलं तत्वज्ञान, मूलभूत तत्व हे अत्यंत स्पष्ट आहेत, ते कायम आहेत, म्हणजे पुढच्या काळामध्ये जे शाश्वत टिकणार आहे त्याच्यात ते टिकणार आहे. काँग्रेस पक्षाचं कठीण नाही, या शाश्वत तत्वज्ञानाचं आपल्या राज्यघटनेचं कठीण झालं म्हणून काँग्रेसचं कठीण, म्हणून काँग्रेसला कठीण मानण्याचं कारण नाही. या तत्वज्ञान हा विचार आपल्याला पुढे नेण्याकरता आम्हा सर्वांना काम करावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. नूतन सरकारनं अनेक विकास कामांची निधीलाही भेट दिला आहे, जसं ठीक आहे, आता ते तपासतील, ते नवं सरकार आलं आहे त्यांना काय जे तपासायचं तपासू द्या, तो त्यांचा अधिकार आहे, त्यावर मी काही बोलू इच्छित. थँक्यू.